नमस्कार, 28 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। आज 28 जून सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। जळगाव जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेकडून विविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना दिले निवेदन। यावल महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न, अक्षय मराठे आला प्रथम। किनगाव येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची बैठक संपन्न, संघटन वाढवण्यावर झाली चर्चा। कोरपावली येथे मान्सूनपूर्व कामांना वेग, गावात ग्रामपंचायतच्या वतीने नाले सफाई। शिरसाड येथे एका 45 वर्षीय इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न, यावल रुग्णालयात उपचार। पेसा क्षेत्र आदिवासी गावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण यशस्वी, 100 जणांना दिले डोस। यावल भाजपा शहर उपाध्यक्ष म्हणून राहुल बारी यांची सर्वानुमते निवड। नवाब मलिक विचार मंचच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी फैजपूर येथील अनवर खाटिक यांची निवड। श्री क्षेत्र मनुदेवी येथे दर्शनासाठी भाविकांचा हट्ट सुरूच, कर्मचाऱ्यांना मनस्ताप। तर समाधान पांडुरंग लाड यांचं यावल येथील सूर्याजी राजे निंबाळकर यांच्या किल्ल्याची माहिती देणारे चॅनल ठरतंय लक्षवेधी। चॅनल सबस्क्राईब करून जाणून घ्या सूर्याजी राजे निंबाळकर यांच्या किल्ल्याची माहिती। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल। कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल। मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज 28 जून सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कुठेच कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही। सोमवार 28 जून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, सुभाष राणे, कांचन चौधरी, छाया नन्नवरे, भूषण गाजरे या पथकाकडून घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्ट आणि RT-PCR स्वॅबच्या प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही। काही जणांना ताप व इतर तक्रारी होत्या, मात्र त्यांची तपासणी देखील ही निगेटिव्ह आली आहे। एकूणच गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहर व तालुक्यातून ओसरलेला दिसत आहे, मात्र आता पुन्हा तिसरे लाटेची शक्यता असून यामध्ये डेल्टा प्लस व्हॅरियंट या व्हायरसमुळे अधिक धोका संभवतो असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे। तेव्हा यावल शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी मी आवाहन करू इच्छितो की पुन्हा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे व घराच्या बाहेर निघताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावलंच पाहिजे असे आदेश बजावण्यात आले आहे। तेव्हा या आदेशाचे पालन करा, स्वतः सुरक्षित राहा व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा। जळगाव जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेकडून नुकतेच पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे। यामध्ये कोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करताना प्राण गमावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत मिळावी यासह विविध 8 मागण्या आहेत। कोरोना काळात समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडे विविध कोविड सेंटरची जबाबदारी तसेच गावोगावी सर्वेक्षणाची आणि तपासणीची जबाबदारी देण्यात आली होती। तेव्हा कोरोना काळात काम केलेल्या या डॉक्टरांना सेवेत कायम करावे यासह विविध मागण्यांचं निवेदन नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आले। जळगाव जिल्हा समुदाय आरोग्य संघटनेच्या वतीने सदर निवेदन देण्यात आले। यात त्यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी कोरोनाच्या महामारीत सुरुवातीच्या काळापासून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे जबाबदारी बजावत आहेत। सदर कार्य करत असताना त्यांच्यातील अनेक समुदाय आरोग्य अधिकारी यांचे परिवार कोरोनाबाधित झाले व दुर्दैवाने काही समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टरांनी प्राणदेखील गमावले। तरीसुद्धा आजही सर्व समुदाय आरोग्य अधिकारी सेवा देतच आहे।
तेव्हा कोरोना काळातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्या सर्वांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे. दरवर्षी मानधनामध्ये नियमानुसार होणारी वाढ ही अद्याप झालेली नाही ती व्हावी. कोविड-19 काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी यांना 50 लाखाचा विमा देण्यात यावा व कोरोनामुळे दगावलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टरांच्या कुटुंबांना 50 लाखाची मदत देण्यात यावी यासह विविध मागण्या त्यांच्या आहेत. सदर निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अमोल रावते, धरणगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर दीपक ठाकूर, डॉक्टर तुषार राणे, डॉक्टर करण पाटील, डॉक्टर साजिद तळवी, डॉक्टर अमित पाटील, डॉक्टर राहुल गजरे, डॉक्टर मयूर हिवरकर आदींनी दिले आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल. आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा, त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. सदरील स्पर्धा परीक्षा या व्यक्तिमत्व विकास, चौफेर वाचनाची आवड निर्माण होणे व स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाविद्यालयातील 192 विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक BSc प्रथम वर्षातील विद्यार्थी अक्षय दिलीप मराठे याने पटकावला. द्वितीय क्रमांक BSc द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी नेहा सुधाकर झोपे इने, तर तृतीय क्रमांक BA द्वितीय वर्षातील विद्यार्थी जीवन अविनाश कोळी याने पटकावला. तसेच या स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस जुबेर सत्तार पिंजारी व किरण भास्कर चौधरी यांना घोषित करण्यात आले आहे. सदर स्पर्धा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. या स्पर्धेचं आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापिका सुधा खराटे यांनी केले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक RD पवार, प्राध्यापक ईश्वर पाटील व तंत्रसहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गिरीश कोळी सह मराठी विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तेव्हा यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही, यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, TB, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली भुसावळ रोड यावल. तालुक्यातील किनगाव येथे सोमवारी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भूषण साळुंके हे होते. या बैठकीत गावासह तालुक्यात विविध गावांमध्ये सेनेच्या संघटन बांधणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच यावल तालुका आणि किनगाव शहर ऑल इंडिया पॅन्थर सेनेची कार्यकारिणी गठीत करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या सभेला सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भूषण साळुंकेसह मुकेश सावळे, शरद अडकमोल, संतोष तायडेसह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते. घेतल्या
हजार आठ टाके को जाते पैसे तालुक्यातील कोरपावली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मान्सूनपूर्वच्या कामांना वेग आला आहे. गावातील मुख्य नाला तसेच गावातील गटारी स्वच्छ केल्या जात असून सोमवारी जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. कोरपावली तालुका यावल गावात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे तसेच गावाजवळ असलेल्या व कित्येक वर्षापासून अस्वच्छ असलेला नाला स्वच्छ करण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायतीच्या वतीने जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. संपूर्ण गावातील सांडपाणी व पावसाचे पाणी याच नाल्यातून वाहून जाते. या नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण झाल्यास आजूबाजूच्या लोकांच्या घरांमध्ये हे पाणी शिरतं. तेव्हा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून नाला स्वच्छ करण्यासाठी सरपंच विलास नारायण अडकमोल तसेच गावातील उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांचे सुपुत्र तथा समाजसेवक मुक्तार पिरण पटेल यांनी स्वतः पुढाकार घेतला व जेसीपी मागवत नाल्याची सफाई सुरू केली. सदर काम सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, मुक्तार पटेल, आरिफ तळवी, सिकंदर तळवी, सत्तार तळवी, जुम्मा तळवी, जलील पटेल, उमेश जावळे, नागो तायडे, ग्रामपंचायत कर्मचारी सलीम तळवी, किसन तायडे आदींच्या देखरेखीमध्ये सुरू आहे. तेव्हा ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील सिरसाडे येथील एका 45 वर्षीय इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
शिरसाड तालुका यावल येथील ईश्वर किशोर साळुंके वय 45 यांनी सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियाच्या निदर्शनास येतास त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर शुभम तिडके, अधिपरिचारिका नेपाली भोळे, पिंटू बागुल आदींनी प्रथमोपचार केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला हे समजू शकले नाही. तालुक्यातील 100% आदिवासी तथा पेसा क्षेत्र असलेले गाव परसाळे बुद्रुक येथे सोमवारी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीकरण पार पडले. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सावकळा सीम यांच्या वतीने 100 नागरिकांना यशस्वीरित्या लस देण्यात आली. परसाळे बुद्रुक तालुका यावल हे 100% आदिवासी पेसा क्षेत्र असलेले गाव आहे. या गावामध्ये सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र सावकळा सीम यांच्या वतीने कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण शिबिराचे शुभारंभ सरपंच बबीता महम्मद तळवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच रुस्तम तळवी, ग्रामपंचायत सदस्य रहिमत तळवी, ग्रामसेवक मजिद अरमान तळवी, रमेश सावळे, हुसेन तळवी, शब्बीर तळवी, सुलेमान तळवी, कमाल तळवी, बशीर तळवी, लतीफ तळवी, राजू तळवी, सीताराम सोनवणे, पुंजो पाटील, अमृत पाटील, बाबासाहेब भालेराव, युनुस तळवी, जहांगीर तळवी, दीपक पाटील, समाधान भालेराव आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व सांगत यशस्वीरित्या 100 जणांना लस देण्यात आली. या लसीकरणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर साजिद तळवी, डॉक्टर राहुल गजरे, आरोग्य सहाय्यक शोभा चौधरी, आरोग्यसेविका महिमुदा तळवी, आरोग्यसेवक भूषण पाटील, हिरा तळवी, फरीदा तळवी, सायरा तळवी आदींनी परिश्रम घेतले व मोठ्या उत्साहात या ठिकाणी लसीकरण संपन्न झाले. नाही मास्क लाई घ्या, मास्क लावा, उलट सरपंच भाई मास्क लावा. मास्क लावा, मास्क तो भी टाकतो ना. हे शूटिंग त्याला लागते, बाकी जाईल फोटो लागता. शहरातील रहिवासी राहुल पंढरीनाथ बारी यांची नुकतेच भारतीय जनता पार्टी यावल शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदरील निवड माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील उर्फ छोटू भाऊ, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत सह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू.
प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. महाराष्ट्र राज्याचे किमान कौशल्य व अल्पसंख्याक विभागाचे कॅबिनेट मंत्री नामदार नवाब मलिक यांच्या नावाने नामदार नवाब मलिक विचार मंच स्थापन आहे. तेव्हा या विचार मंचाचं काम गावोगावी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले पाहिजे या उद्देशाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्य चालत असतं. तेव्हा जळगाव जिल्हा नामदार नवाब मलिक विचार मंचच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी फैजपूरचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनवर खाटिक यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड नामदार नवाब मलिक साहेब यांच्या सूचनेनुसार नामदार नवाब मलिक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष रहमान खान पठाण यांनी केली आहे. तेव्हा फैजपूर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनवर खाटिक यांची या पदावर झालेल्या निवडीबद्दल नामदार नवाब मलिक विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख मलिक, त्याबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केलं आहे. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र आई मनुदेवी येथे अनेक भाविक अजूनही त्या ठिकाणी जाऊन आम्हाला दर्शन घेऊ द्या असे हट्ट करून कर्मचाऱ्यांशी वादविवाद घालत आहेत. एकूणच वारंवार सूचना देऊन देखील भक्त भाविकांचा हा वादविवादाचा प्रकार थांबत नाही आहे, म्हणून कर्मचाऱ्यांना पुरता मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र आई मनुदेवीचं मंदिर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनान्वये बंद करण्यात आलं आहे. मुख्य मानापुरी येथे गेट आहे, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असतो. या ठिकाणी सातत्याने भक्तभाविक येऊन त्यांना आम्हाला दर्शनासाठी जाऊ द्या म्हणून वादविवाद घालत असतात व दर्शनासाठीचा हट्ट धरत असतात. अनेक प्रकारे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो. नुकतेच या ठिकाणी काही भक्तभाविकांनी तर दारू पिऊन धिंगाणा केला आणि अनेक कर्मचाऱ्यांशी वाद केला. तेव्हा एकूणच पवित्र असलेलं हे स्थळ या ठिकाणी अशा पद्धतीने भक्तभाविकांनी दर्शनाचा हट्ट करू नये व कर्मचाऱ्यांशी वादविवाद घालू नये असे आवाहन मंदिर संस्थांकडून करण्यात आले आहे. काय झालं काय आलंय नेमकं काय आलंय बो जास्ती झालेली आहे का? मग तसं ते आमदारांना सांगा ना, तुमच्या आमदारांना फोन लावताय ते, मग त्यांना सांगून द्या ना तसं का पिलेले का नाही. हा तरी कमावत करताय तिथे. आता यावलकरांसाठी व यावल तालुक्याची अस्मिता असलेल्या शहरातील सूर्याजी राजे निंबाळकर यांच्या किल्ल्याची माहिती देणारी बातमी. यावल शहरात सूर्याजी राजे निंबाळकर यांचा किल्ला आहे. या किल्ल्याची सखोल माहिती देणारं एक चॅनल समाधान पांडुरंग लाड यांनी सुरू केलं आहे. विविध प्रकारची माहिती या चॅनलवर ते देत आहेत. राष्ट्रीय क्षत्रिय जनसांसद महाराष्ट्र प्रांताचे पुणे शहर दुर्ग संवर्धनचे अध्यक्ष जे समाधान पांडुरंग लाड आहेत त्यांनी एक चॅनल विकसित केलं आहे. यूट्यूबवर हे चॅनल आहे आणि यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सखोल अशी माहिती ते यावल शहरात असलेल्या सूर्याजी राजे निंबाळकर यांची किल्ल्याची देत आहेत. तेव्हा मी यावल तालुक्यातील सर्व नागरिकांना व ज्यांना पुरातन वास्तूसंदर्भात आवड आहे अशा सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण निश्चितच समाधान पांडुरंग लाड यांच्या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या यावल येथील सूर्याजी राजे निंबाळकर यांच्या किल्ल्याविषयीची माहिती. कीड वगैरे पडण्यासाठी किंवा तिथं असण्याची आपण शक्यता म्हणत होतो. We'll be right back.
पातळी जर आपण पाहिली सहजासहजी डोळ्याने पण दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि सर्वांना शिवसकाळ. आपल्याला जी गोष्ट आवडते ना त्या गोष्टीपासून आपण जास्त दिवस लांब राहू शकत नाही आणि आमच्यासारखे गडप्रेमी आणि भटके तर नाहीच नाही. म्हणून तब्बल 3 महिन्यानंतर आपण अशा एका गडकिल्ल्याची सैर करायला निघालो आहे ज्याची इतिहासामध्ये फार जास्त नोंद नाही की आपल्यालाही त्याबद्दल खूप कमी माहिती आहे, म्हणजेच राजे निंबाळकरांचा किल्ला. जळगावपासून साधारण 40-45 किलोमीटर अंतरावर यावल गावामध्ये हा राजे निंबाळकरांचा किल्ला वसलेला आहे. महाराष्ट्रातील भुईकोटांपैकी बऱ्यापैकी सुस्थितीत असणारा म्हणजेच हा राजे निंबाळकरांचा किल्ला. कोर्टाच्या शेजारूनच डाव्या बाजूला किल्ल्याच्या वर जायला आपल्याला. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.